येत्या आठवड्यात दिवाळी सुरू होते. शहरातील बहुतांशी नोकरदार वर्ग दिवाळीच्या आधीच्या रविवारी अर्थात काल खरेदीसाठी बाहेर पडला होता. त्यात सायंकाळी पाऊस, रस्त्यावरील अनेक छोटे मोठे विक्रेते आणि ग्राहकांनी रस्ते व्यापून गेले. तर दुसरीकडे शहरातील मुख्य भागातील अनेक ठिकाणी सिग्नल बंद असल्याने वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर ताण आला. काल अनेक जणांनी संबंधित विभागाकडे ऑनलाईन तक्रार देखील नोंदवली. आज म्हणजे सोमवारी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली. आपल्या विश्रामबावाडा क्षेत्रीय कार्यालय हद्दीत कुंभारवाडा क्षेत्रीय कार्यालय येथे कुंभारवाडा येथे तक्रारी आल्यात, ऑनलाईन तक्रारी. पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या प्रमाणापेक्षा जे जास्त आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. आणि जे पारंपरिक त्यांचे जागा त्यांना आखून दिले आहेत त्याच्यात त्यांचा व्यवसाय आस्थापना करण्यासाठी त्यांना कल्पना दिलेली आहे. सूचना तर देणं माणुसकी म्हणून भाग आहे, कारण त्यांचे पारंपरिक त्यांना ॲथॉराईज परवानगी आहे, त्यांना कुंभार समाजाला पूर्वीपासून दिलेल्या जागा आहेत, त्यामुळे सूचनाही देण्यात आलेल्या आहेत आणि कारवाई करण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत पूर्ण विश्रामबावाडा हद्दीमध्ये जवळपास 10 जणांवर कारवाई केलेली आहे. आम्ही 10 म्हणजे मिनिमम सांगतोय, मी मॅक्झिमम काउंट केलं तर त्याच्यापेक्षाही जास्त असेल. आम्ही जप्त करतो, आम्ही जप्त करून आमचं गोडाऊन असतं, गोडाऊनमध्ये डंप केला जातो. त्याची कायदेशीर त्याची प्रणाली आहे, आमच्याकडे अर्ज भरून त्याची रिसर पावती होते. दंड हा मिनिमम 5,000 रुपये दंड असतो पथरीचा, आणि स्टॉल असेल तर 10,000 रुपये असतो, बेसिक वस्तू असेल तर मिनिमम 5,000 रुपये वस्तू असतो दंड असतो.